شكرا لكن
संग तो तुम्हासी भजती तला संग तो तुम्हासी बजारे बिठाला संग तो तुम्हासी बजारे बिठाला संग तो तुम्हासी बजारे बिठाला नहीं तरी गे जन्म बाया नहीं तरी गेला जन्म बाया करिता भरवारी करिता भरवारी Yeah.
Thank you.
وطي بوري وطي وطي بوري وطي كريتا بلاي وطي دوري كريتا بلاي भजारे विठ्ठला सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे Thank you.
अनिल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वार करी संतांचा पंढारी चाराया तुझे पंढरीचा राया दंडवत तुझे पाया विपाय ठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तया ते प्रसंक्षिता लाभती हृदय हे आपुले सौपालुनिया भले वरी बाई सऊ पावले श्री गुरुंची ते नमस्कारुनी आता भगवान स्वरूप सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आपल्या समोर कीर्तन सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबारे यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारे भक्तीचं महात्म्य सांगतात, भजनाचं महात्म्य सांगतात. जीवनामध्ये एक भजन असेल तुका म्हणे ते भजन प्रमाण भजन असेल तर बाकी काही तुम्हाला साधनेची गरज लागणार नाही. म्हणजेच आपल्या जीवनातील दुःख टळून सुखाची निर्मिती कशाने होईल. जाऊ दे अजून सोपं बोलतो, कल्याणाचा मार्ग कोणता ते सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. असतो या अभंगाला भाव सुमनाने आकार देण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण संध्याकाळच्या प्रहरी एकत्र आलेलो आहोत त्या निमित्ताचा अल्पसा परिचय. म्हणजे ग्रामस्थ मंडळ ओवली या ठिकाणी एका महानायकाचा 8 दिवसानंतर बर्थडे आहे आणि त्या बर्थडेची सुरुवात ज्या पवित्र कार्याने होतो त्या कार्याची सुरुवात आज माझ्यापासून आहे. लवकर घ्या विठ्ठल 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 विठ्ठल. असतो मी एका महानायकाकरता बोललो बरं का. एक महानायक जगामध्ये असा झाला त्याचं नाव आहे भगवान गोपाल कृष्ण. असा नायकच नाही ज्याला योग पण जमत होतं, ज्याला भक्ती जमत होतं, ज्याला ज्ञान पण जमत होतं आणि त्याला नाचणं पण जमत होतं. तुम्ही कुठे नाचता? स्टेजवर हल्दीमध्ये. तो कुठे नाचला माहिती आहे का? सर्पाच्या फण्यावर. विठ्ठल विठ्ठल त्याने प्रवचन कुठे केलं माहित का? ज्या गावात भांडणं चालू होते तिथे. तुम्हाला सगळं वातावरण पाहिजे ना प्रवचनाकरता. समोर माणसं पाहिजे, माणसं होती तिथे पण ती माणसं वेगळ्या कारणाकरता आली होती आणि अशा वेगळ्या कारणाचा निमित्त साधून आणि त्याने एवढा जबरदस्त प्रवचन केला की आज जगाच्या पाठीवर या प्रवचनाची जगामध्ये वाहवा होतो. कोणी देव मानतील मानणार नाही तो त्याचा त्याचा प्रश्न आहे, पण गीता वाचत नाही असा देश नाही जगाच्या पाठीवर. बोला असा महात्म्य त्या महानायकाचा आहे. बरं तो भक्तीमध्ये किती श्रेष्ठ होता? उद्धवाला भक्ती सांगितली. ज्ञानाने किती श्रेष्ठ होता? काय उद्धवाला ज्ञान सांगितलं, विदुराला भक्ती सांगितली आणि अर्जुनाला कर्मामध्ये किती श्रेष्ठ होता? अर्जुना कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्जुना कर्म करत राहा बरं का. तुला ज्ञान सांगतो पण आता तू क्षत्रिय आहेस ना, तू युद्धच केलं पाहिजे. तू असं म्हणू नको की माझ्या समोर गुरु आहेत. विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत 5 विश्वगुरु झाले. 5 विश्वगुरु तुम्हाला माहित आहेत ना? आपल्याला 3च माहित आहे पण शंकराचार्य सांगतात आतापर्यंत 5 विश्वगुरु झाले. कृते विश्वगुरु ब्रह्मा त्रेतायम ऋषी सत्त
उत्तम दोपारे युगो कृष्णो कलो आग भवाम्यहम हे शंकराचार्यांचं म्हणणं आहे बघा. कृते विश्वगुरु ब्रह्मा, कृतयोगामध्ये विश्वगुरु ब्रह्मा होता, त्याच्यानंतर त्याची जागा घेतली सप्तम ऋषी वशिष्ठाने, आणि त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये जगद्गुरु कृष्ण झाले, आणि कलियुगामध्ये अग भवाम्यहम मी आहे स्वतः असं शंकराचार्य म्हणतात. आणि त्याच्यानंतर आमच्या संतांनी एकाला गुरु मानलं. जगद्गुरु तुका अवतार नामया संप्रदाय सकळाचा येतो निया. हरी जगद्गुरु तुका, हरी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकलांचा जेतोनिया. जगद्गुरु तोच होतो ज्याला ज्ञानाचं महात्म्य माहित आहे, ज्याला कर्माचं महात्म्य माहित आहे, आणि ज्याला भक्तीचं वर्म माहित आहे, तो जगद्गुरु होतो. आमचे जगद्गुरु तुकोबार आहेत. असे पाच विश्वगुरु झाले, त्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण जगात सर्वश्रेष्ठ झाला. आणि अशा महान ऐकाचा बर्थडे, आणि त्याच्या मुलं तो येणार आहे, मग थोडस वातावरण पाहिजे ना. तो काही कुठे असे मरगडल्या ठिकाणी येत नाही, तो येताना अगोदरच अलाउस करतो मी येणार आहे विठ्ठल. बघा ना किती सुंदर वातावरण आहे ना. पहिलाच दिवस आहे तरी पण वातावरण सुंदर. किती आले त्याला महत्व नाही, कोण आले त्याला फार महत्व असतं, बरं का. आणि त्या वातावरणाची निर्मिती झाली ना, मग माणसाला सांगावं लागत नाही आता नाच. ही माणसं सगळी हरिपाठात नाचली ना, का नाचली? त्याचं कारण आहे तो वातावरण असतं. मोराचा स्वभाव काय नाही तुम्हाला माहित, ते पण मी सांगू. तुम्ही तुम्हाला बोलवलं कशाला? नाचणं हा मोराचा स्वभाव आहे, पण तो कधी पण नाचतो का? कधी पण नाचतो? आता ढग गेले ढगाला ढगार, आता नाही नाचणार तो. आकाशामध्ये ढग आले आणि विजा चमकायला लागल्या, मग मोराला सांगावं लागत नाही. तुका म्हणे मेघ नाच विमयूरे नाचवतो. मयुराचा स्वभाव आहे नाचणं, हा त्याचा स्वभाव आहे. आनंद हे आत्मतीत असत, हृदय स्वयंभूचे असे तो आत्मतीत असत, पण तो निर्माण करण्याकरता कुठेतरी वातावरणाची आणि गरज लागते. महाराज कुठे नाचता येते का? हरिपाठ झाला तर नाचतो, कीर्तन झाला तर नाचतो, भजन झाला तर नाचतो, एखादा भजन चांगलाच रंगला तर नाचतो. मोराचा स्वभाव जरी नाचणं असलं तरी कधी पण नाचत नाही, त्याच्याकरता त्याच्या वातावरणाची निर्मिती आहे, वातावरणाची निर्मिती. एका कवीने तो फार सुंदर वर्णन केलं. आता तुझी पाळी वेद देते टाळे, आता तुझी पाळी वेद देते टाळे, फिरो पिताळा दैवते चालेल ना विठ्ठल. मोराला
वातावरण निर्माण झाला की सांगावं लागत नाही तसा हे ग्रामस्थ आहेत ना. आज जो उत्सव आहे भगवान गोपाल कृष्णाचा आणि त्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत आणि तो जमल्यानंतर माणसाचा चेहरा असा प्रफुल्लित झाला पाहिजे, मरगटलेला दिसतं का म्हणे. काही काही माणसं सप्त्याला जावत नाही तर साखरपुड्याला जावत, कायम चेहऱ्यावर टेन्शन. जसं काही कारगिलचा प्रश्न यांना सोडवायला सांगितलं. एकाला पाहिलं कीर्तनाला निघाला होता, समोरून आडवा गेल्यानंतर तो गोपाळ आज कीर्तन होणार नाही का, याचा चेहरा पाहिला, चेहरा एवढा पडलेला. तशी काही काही माणसं किती तुम्ही सांगा, भावार्थ सांगा नाही तर दृष्टांत सांगा नाही तर सिद्धांत सांगा, त्यांचे चेहरे म्हणजे नुसते पडलेले. माणसाचा चेहरा असा प्रफुल्लित पाहिजे, समोरच्याला पाहिल्यावर आनंद झाला पाहिजे. माऊली सांगतात दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष. आता हे दोन महात्मे बसलेले आहेत, काय असेल त्यांच्याकडे, पण चेहरा पाहिला की माणसाला समाधान वाटतं की नाही. समाधान वाटलं पाहिजे. आपली दुखणी तर नेहमीचीच आहे, कारण जगामध्ये सुखी आहे सांगा, आपल्याला पुढे बोलायचं आहे, राहू द्या. पण हे वातावरणाची निर्मिती झाली पाहिजे. आणि दुसरी बाब लक्षात ठेवा, हा व्यासपीठ आहे ना, हा विचारांचा व्यासपीठ आहे, बरं का. इथे आधाराशिवाय बोलता कामा नाही. माऊलींचा आधार पाहिजे, तुकोबारायांचा आधार पाहिजे. नात तुम्ही काय म्हणता याला महत्व नाही, तुका म्हणे आणि नाथ नाथ बाबा म्हणे. ज्ञानेश्वर महाराज बाप रखमादेवीर काय प्रमाण आहे, प्रमाणाशिवाय बोलू नये. हा व्यासपीठ आहे विचारांचा आणि आपल्याला आवश्यकता असतं समाधानाची. समाधान हा व्यासपीठ देऊ शकतो, इतर व्यासपीठ तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. ते तुम्हाला अगला पगला आश्वासन देतील. एकाला विचारलं का हो साहेब तुम्ही आश्वासनं फार दिली, अरे ते तसं सांगायचं असतं, करायचं नसतं. म्हणजे काय सांगायचं पण आम्हीच ना, करायचं पण आम्हीच. विठ्ठल विचार प्रसारित होतात त्याच्यातून माणसं समाधानी झाली. महाराज विचाराशिवाय समाधान नाही. विचारावातून विचाराशिवाय समाधान नाही होईल. तुकोबारायांच्या आणि जीवनामध्ये जो समाधान मिळाला ना, त्याच कारण आहे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आम्ही जो समाधान प्राप्त केला हा प्रपंचातला नाही आहे महाराज, तो परमात्मातला समाधान आहे. आम्ही जे भजन केलं, आम्ही जे भगवंताची सेवा केली, त्या सेवेचा परिणाम आमच्या चेहऱ्यावर दिसतो. सदा समाधान, सदा समाधान. थांबा जरा वेळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून समाधान देण्याकरता हा भगवंताचा उत्सव करायचा असतं. जर जीवनामध्ये उत्सव नसेल तर जीवन मुरगाडल्यासारखं होतं महाराज. या देशाला नाव आहे भारत. कशावरून नाव पडलं माहित आहे का? माहीत शिकल्या फार डबल ग्रॅज्युएट झाल्या, पण आपल्या देशाची संस्कृती माहीत नाही हो. आम्हाला फक्त एवढाच माहित आहे ए फॉर ऍपल ना बी फॉर बॅट. विठ्ठल आणि अजून एम फॉर मम ना, मम बोलतात का? मम्मी सोडला आता मम बोलायला लागल्या. दोन वर्ष थांबा, तीच पोरं मम नाही बोलणार, बॉम. विठ्ठल देशाला नाव पडलं. एक फार मोठा संस्कृती प्रधान राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे भरत. जेने दिग्मंडल जिंकिले नाना परिचे भोग भोगिले जे नाही देखिले सुरवरी. जे देवांना पाहायला मिळाले नाही ते भोग भोगले, पण सर्वस्वचा त्याग केला आणि अरण्यात गेला. कीर्ती त्यागात असतं, भोगात नाही. कीर्ती त्यागानुसारिणी आणि त्याचा परिणाम त्याच्या नावावरून या देशाला नाव पडलं भारत. इतर देशांना नावं आहेत पण आमच्या देशाला भारत माता म्हणून संबोधली जातं. एकाने त्या दिवशी व्हॉट्सअपला टाकला होता, आमच्या झेंडे काय
आमच्या झेंड्यावर चंद्र नाही पण आमचा झेंडा चंद्रावर आहे हा स्वाभिमान आहे भारताचा. विठ्ठल 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 आणि म्हणून त्या राजाने उत्सवांना फार प्राधान्य दिलं महाराज उत्सवांना फार कारण जीवनामध्ये उत्सव पाहिजे उत्सव नसेल तर जीवन मुरगडलेला राहतो महाराज. जर आता हे अष्टमीचा सप्ताह नसता तर तुम्ही इकडे कशाला आले असत्या मग चूल आणि मूल विठ्ठल विठ्ठल कारण उत्सवांना फार महत्व आहे. ज्या दिवशी उत्सव येतात त्या दिवशी जीवनातला वातावरण आनंद काही वेगळा असतो महाराज. गोकुल हा उत्सवांचा गाव आहे महाराज बरं का. गोकुल हा उत्सवांचा गाव आहे. बाल जन्माला आला उत्सव तिजोरा तीन दिवस झाले उत्सव पाचवी झाली उत्सव सात दिवस झाले उत्सव बारा दिवस झाले उत्सव महिना झाला उत्सव सव्वा महिना उत्सव बालाने कूच बदली केली उत्सव महाराज. त्या गावामध्ये खूप उत्सव झाले आणि म्हणून ती लोक जवळ काहीच नव्हतं पण समाधानी फार होते आणि हा भगवत सुख त्यांना भगवत समाधान होता आणि म्हणून तो समाधान मिलावा याकरता या उत्सवाची आणि ही निर्मिती ग्रामस्थ मंडळ ओवली. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो की अशा एका महान ऐकाच्या वाढदिवसानिमित्ताने आणि तुम्ही हा उत्सव करता हवा ही सेवा माझ्या वाट्याला आमच्या अशोक पाटील यांनी फोन केला. आमच्या उज्ज्वलाताई या उत्सवाचं नियोजन करतात आणि या ठिकाणी सर्वांना निमंत्रित करतात. त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथे हजर झालो. मला येता येता समजलं होतं या रस्त्याला खूप ट्रॅफिक असतं आणि आम्ही धावपळ करत निघालो. आलो वेळेवर पण कीर्तन लेट सुरुवात झाला. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जीवाचे हानी टलून लाभ कशाने होईल त्या लाभाचा मार्ग सांगतात महाराज. लाभाचा मार्ग सांगतात. या अभंगाची पूर्वपीठिकाशी आहे भूमिकाशी आहे लक्षात ठेवा. आमचे सावलाराम बाबा गेले ना ते आमच्या स्वप्नात येऊन असं सांगितलं त्याने महाराज तुम्ही आता कीर्तन करता. कीर्तनकाराने अभंग कुठलाही घ्यावा त्याचा पाठ असेल तो घेऊ शकतो पण त्या अभंगाची त्याला भूमिका करता आली पाहिजे भूमिका मांडता आली पाहिजे. बरं त्यांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत फेटा कसा बांधायचा ते पण त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशा पाठ करायच्या तेही सांगितलं. विठ्ठल विठ्ठल एवढाच तुका मनेरा हे आठवण चित्ती ऐशी तुम्ही संती कृपा केली त्यांची फार मोठी कृपा आहे आणि म्हणून ह्या अभंगाची भूमिका सांगतो. संत ते येतात ना ते जगाचं हित कशात आहे आणि अनहित कशात आहे हे संतांना चांगलं माहीत असतं. ते इथे आल्यानंतर शोधत नाही ते शोधूनच आले संत कशात आहे अनहित कशात आहे त्यांना माहित आहे. त्यांचा एक अभंग आहे पा. पुण्य परोपकार पापते परपीडा अनेक नाही जुडा दुजायाशी याच्यात सांगताना ते असं सांगतात तुका म्हणे उघडे आहे हित घात जयाचे उचित करा तसे तुम्हाला पचेल ते करा आमचं सांगण्याचं काम आहे बरं का. ह्या व्यासपीठावरून विचार द्यायचे असतात महाराज विचार द्यायचे असतात आणि एखाद्याला रुचले आणि तो जर मालकारी झाला तर कल्याण आहे. विठ्ठल विठ्ठल शोधून आले. दोन मार्ग आहेत एक श्रेष्ठ मार्ग आहे आणि एक प्रेष मार्ग. दोन मार्ग आहेत बरं का. दोन मार्ग प्रेष मार्ग कशाला म्हणतात देवाच्या निमित्ताने आपल्याला आवडेल ते करायचं याला प्रेष मार्ग म्हणतात आणि देवाला काय आवडतं ते करणं याला श्रेष्ठ मार्ग म्हणतात. देवाच्या आता गणपती बसवायचं गणपती बसला ना भजनाचा पत्ता नाही महाराज नुसता जुगार नुसता जुग. तुमच्याकडे म्हणा असंच आहे का. आम्हाला वाटलं आमच्याकडे जसं आहे. विठ्ठल विठ्ठल बरं ते म्हातारे असतात ना म्हाताऱ्या त्यांना आपण जर ओरडलो ना अरे ते भजन आता येणार आहे तुम्ही जुगार म्हणला ते काय बोलतात खेळू ते गणपती आहेत ना म्हणजे गणपतीचा संबंध जुगार अशी आहे. विठ्ठल याला प्रेष मार्ग म्हणतात म्हणजे आपल्याला आवडेल ते करत राहायचं याला प्रेष मार्ग म्हणतात. आणि श्रेष्ठ मार्ग ज्याच्यातून आपलं कल्याण होणार आहे
त्याला श्रेष्ठ मार्ग म्हणतात. मी अभंगाची भूमिका म्हणतो बरं का, ज्याच्यातून आपलं कल्याण होणार आहे, ज्याच्यातून आपलं हित होणार आहे, त्याला श्रेष्ठ मार्ग म्हणतात. बरं, याच्यामध्ये दुसरी एक बाब असे, दुसरा एक मुद्दा असा आहे, श्रेष्ठ मार्गामध्ये निर्णय मन घेतो आणि श्रेष्ठ मार्गामध्ये निर्णय बुद्धी घेतो. लक्षात ठेवा बरं का, हे नुसतं बोलाची भात आणि बोलाची कडी नाही, याच्याकरता फार डोकं खाजवावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रेष मार्गामध्ये मन प्रधान असतं, मन सारखे निर्णय घेतो बरं का, आणि मनाचे निर्णय हे धावपळीचे असतात बरं का. मनाचे निर्णय फार, आता आम्ही ओवलीत शिरलो ना, प्रवेश केला, एकेकाचे बंगले पाहिले ना आम्ही, आम्हाला पण लगेच वाटायला लागला बंगला असा बांधायला पाहिजे, बंगला असा बांधायला पाहिजे. कोण बोलतो तो? मी नाही बोललो, माझं मन बोलत होता बंगला असा बांधायला पाहिजे. आपण फार घाई केली हो बांधून सगळं. आता जर पहिले आलो असतो इकडे तर इकडचा कुठला तरी एक नकाशे घेऊन गेलो असतो, मन बोलतो. एखाद्याच्या गाडीत बसून आला ना डबल एसीची, तो बोलतो गाडी पाहिजे अशी, स्कॉर्पिओ गाडी अशी पाहिजे. मग ते बुद्धी त्याला धक्का मारतो, काय रे तुला सगळंच पाहिजे, बायको अशी पाहिजे, लग्न असा पाहिजे, बंगला असा पाहिजे, गाडी अशी पाहिजे, हे काय स्वस्त्यात होतात का? ते काय कमी पैसा लागतो त्याच्याकरता? फार पैसा लागतो. मग तो मन पुन्हा एकदा तिला सांगतो, बुद्धीला, तुला माहीत नाही का हायवेला आपला फ्लॅट आहे ना, काय बोलतो तो, हायवेला आपला फ्लॅट आहे ना, गेला तरी चालेल पण बंगला असाच बांधायचा. कोण बोलतो? मन बोलतो. आणि म्हणून माऊलीने एक सिद्धांत मांडून ठेवला, मनाच्या नादी लागू नका. मार्ग गेला तो त्याची मुकाला, हरी पाठी रावला तो हरी पाठी रावला तो मार्ग गे. स्थिरावला नाही तो मनाच्या नादी लागला ना तो संपला महाराज. कारण तो खोबऱ्याने सांगून ठेवला, या मनाचे निर्णय फार अगला पगला असतात महाराज, घाई गडबडीचे निर्णय असतात. आणि म्हणून तो खोबारे सांगतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. अंकुश कसला पाहिजे? विचारांचा. जसं हत्तीवर बसल्यानंतर तो अंकुश असतं ना, त्याचा मारा असतं त्याला, तेव्हा तो काबूत येतो. तसं मनाला नेहमी अंकुश पाहिजे विचारांचा, विचारांशिवाय तो काबूत येत नाही. म्हणून प्रेष मार्गामध्ये मन प्रधान असतं आणि श्रेष मार्गामध्ये निर्णय घेण्यामध्ये बुद्धी प्रधान असतं, बुद्धी प्रधान असतं. आणि तुम्हाला सांगू, ही बुद्धी अशी आहे ना, ज्याने ज्याने बुद्धीला धरून निर्णय घेतले त्यांचे त्यांचे निर्णय सफल झाले, सफल झाले. तैसी ईश्वर वाचून काही जे सर्वताला नाही, ती एकच बुद्धी पायी अर्जुना जगी. अर्जुना, ती एकच बुद्धी असे की ती परमात्म्यापर्यंत घेऊन जातो. सांगू तुम्हाला, ज्यावेळेला नखराने पाय पकडला ना गजेंद्राचा, गजेंद्राचा पाय पकडला ना, त्यावेळेला त्याने जोरात अशी किंचाली मारली. त्या किंचाली सर्व सरशी, सर्व नातेवाईक बाहेर बाहेर आल्यानंतर एकटाच राहिला महाराज, एकटाच राहिला. आणि तो हका मारू लागला. हका मारत असताना त्याने अगोदर भावाला हका मारल्या, दादा ये ना मला सोडवायला. तो बोलतो आलो असतो पण तुला सोडला आणि मला पकडला तर काय करू. आई वडिलांना हका मारल्या, आई वडिलांनी सांगितलं आलो असतो पण बाला आता आम्हाला तेवढी ताकद आहे का, कुठे पाय घसरला तर आम्ही काय करणार. मुलांना हका मारल्या, मुलांनी सांगितलं पप्पा आता या वयात तुम्ही स्विमिंग पुलावर कशाला जायचं. तुकोबाऱ्यांचा सिद्धांत ना, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, नाही ताकद चालत ना, या वयात तुम्हाला एवढे नखरे कशाला पाहिजे. मावशीच्या मुलांना बोलवली, मामांच्या मुलांना बोलवली, आत्याला बोलवली. आत्या कशाला म्हणतात माहिती का? काही मागत नसेल तर आत्या, तिला म्हणतात आत्या. विठ्ठल आत्याने आमच्याकडे धूमधडाका चालवले.
रस्त्यावर उतरल्यावर कोणतरी भेटतो तिला. भेटल्यानंतर बाईस कुठे चालली सही करायला. आम्ही जोपर्यंत आम्ही अर्धा हिस्सा घेतल्याशिवाय सही करू नको. ती पण मग गाठ मारतो पदराला. एक असली बघायला येतात झाली भांडणं दोघांची. विठ्ठल महाराज, पण तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवावं लागेल. ज्या वेळेला संकट येतो ना, दोन डोफरांच्या मध्ये मान घालून रडल्याशिवाय माणसाला पर्याय उरत नाही महाराज. पर्याय उरत नाही. सुखाचे दिवस असतील तर सगळी जमतील, असतील शिते असं आहे ना. सुखाचे दिवस असले तर सगळे जमतात, पण दुःख ज्याच्या वाट्याला येतो ना, त्याला दोन डोफरांच्या मध्ये मान घालून रडल्याशिवाय पर्याय उरत नाही. जा पर्याय कितीही असू द्या किती. आणि माणसाचा स्वभावच असा आहे, सुखात पुढे असतात आणि दुःखात मागे असतात. प्रयत्न गेल्यावर माणसं कुठे असतात? सगळ्यांच्या मागे. घरून फोन करतात, किती वाजता पोहोचणार आहे, जेवूनच येतो, मागे राहतो. आणि वरात निघाली ना, आता तुम्हाला त्याचा अनुभव नसेल, दोन दोन बेरच्या बाटल्या हातात घेऊन नवरी नवऱ्याला चालू देत नाही महाराज, चालू देत नाही. म्हणजे सुखात पुढे राहतात आणि दुःखात मागे राहतात महाराज. दुःखात कोणी सहाय्य करत नाही. आणि म्हणून त्यांनी विचार केला, अनेक वर्षाचा युद्ध येतो असं सांगतात भागवताने, असं वर्णन केलं. हजारो वर्षाचं युद्ध चालू आहे, हजारो वर्ष नकराचं आणि गजेंद्राचं युद्ध आहे. पण तो विचार करू लागला. एक दिवस त्यांनी विचार केला की पावसाला वेलेवर चालू होतो, वेलेवर थांबतो. त्याच्यानंतर हिवाळा येतो, हिवाळा वेलेवर थांबतो. त्याच्यानंतर उन्हाळा येतो, उन्हाळाही वेलेवर थांबतो. समुद्राला भरती ओटी वेलेवर येतो ना. लोक सांगतात देवच नाही, म्हणजे कोण आणतो सर. वेलेवर येतो. चंद्र कलाकलाने वाढतो, कलाकलाने कमी होतो. ज्या अर्थी हे चालतं, हा चालतो म्हणजे नुसतंच चालतो का, तिकडे बसले ना, हा पखवाज वाजतो म्हणजे नुसता वाजत नाही. त्यालाच मी मगाशी म्हटलं दोन घेऊन येत चल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, याला कोणीतरी चालवणार आहे. आणि म्हणून त्याला सद्बुद्धी सुचली महाराज, सद्बुद्धी सुचली. आणि जवळ सरोवरामध्ये असलेला एक कमल उचलला आणि आकाशामध्ये भिरकावला आणि काय बोलला माहितीये का, असल तो कोणी ब्रह्मांड चालक, असल तो कोणी ब्रह्मांड चालक, असल तो कोणी ब्रह्मांड चालक, असल तो कोणी ब्रह्मांड चालक. असेल काय शब्द आहेत पहा, असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, आपुल्याची हाके देईल हक. तो भगवान काय, भगवान वैकुंठामध्ये होते, तो जाऊन कमल मस्तकावर पडला. भगवान जेवायला बसणार होते, एवढ्यात वाढलेला भाना बाजूला गेला आणि भगवान निघाले. बरं, त्या गृहमंत्र्याचा आवाज फार जोरात असतो. कुठे निघालात, कुठे निघालात म्हटल्यानंतर भगवान सांगतात, अगं माझा भक्त संकटात आहे. अहो कालच मी तुमची डायरी पाहिली, आज डायरीमध्ये कीर्तन नाही. भेवंडीला गेली, पनीर घेऊन आली, मशरूम घेऊन आली आणि एवढा चांगला स्वयंपाक मी बनवला, तुम्ही घास पण घेत नाही तसेच निघाले. त्या गृहमंत्र्याचा आवाज फार भारी असतो बरं का. आणि ते त्या जागेचा तो प्रभाव असतो. जाऊ दे चला पुढे जाऊ. तेव्हा जोरात बोलल्यानंतर भगवान सांगू लागले, अगं माझा भक्त एक संकटात आहे. कोण कोण म्हटल्यानंतर भगवान सांगतात, हत्ती म्हणायचं होतं पण ह काय लक्ष्मी दी काय गजराज, आगे लागत गोली पीछे होय आवाज. एवढ्या जोराने निघाली ना भगवान. बंदुकीतून गोली जर सुटली ना तर अगोदर आवाज होत नाही, तो निशाणाला जाऊन लागतो तेव्हा मागे आवाज होतो. एवढ्या जोराने आले आणि आपल्या भक्ताला त्यांनी सोडवलं, गजेंद्राला सोडवलं, नकराचा शीर्षेद केला आणि गजेंद्राला सोडवलं. मला हे सांगायचंय की गजेंद्र एवढ्या वर्ष युद्ध करत होता, निकराची लढाई करत होता पण सुटला नव्हता. पण ज्यावेळेला त्याला सद्बुद्धी सुचली ना, त्यावेळेला त्याने भगवंताला हाक मारली महाराज. कारण माऊलीने एक सिद्धांत सांगून ठेवलेला आहे, बुद्धी दुसऱ्या कुठे नेत नाही, फक्त ती सद्बुद्धी असली पाहिजे, ती देवाकडेच नेतो. बुद्धीचे वैभव नाही, हरी मुके, हरी मुके, हरी मुके.
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकल सिद्धी. सद्बुद्धी त्याला सुचली त्याचं कल्याण निश्चित आहे महाराज, कल्याण निश्चित आहे. आणि म्हणून श्रेष्ठ मार्गामध्ये निर्णय बुद्धी घेतो, प्रेष मार्गामध्ये निर्णय मन घेतो. आणि दुसरी बाब असा महत्वाचा मुद्दा असा, महात्मे जर भेटले ना तर तुम्हाला कल्याणाचाच मार्ग सांगतील. तुमचा प्रपंच किती आहे, तुम्हाला मुलं किती, आणि ते विचारायचंच नसतं. साधूचा क्षण आणि अण्णाचा कण फुकट घालवू नका. विठ्ठल विठ्ठल आता ज्यांचा उत्सव चालू आहे, हे भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाची इच्छा नसताना सुद्धा त्याच्या मागे तगादा करतात. अर्जुना तुला युद्ध करावं लागेल, अर्जुना तुला युद्ध करावं लागेल. त्यावेळेला अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा हे तर सगळे माझे नातेवाईक आहेत, सगळे नातेवाईक गुरुजन भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य आणि ही सगळी माझ्या काकांची मुलं आहेत, यांना मारून कुलक्षय होईल आणि कुलक्षय झाला की वर्णसंकर होईल आणि वर्णसंकर झाला की त्या घराण्याची अधोगती होतो, मरत अधोगती होईल, म्हणून मी यांच्याशी युद्ध करत नाही. तरी भगवान सांगतात तुम्ही युद्ध करा, तू युद्ध केलंच पाहिजे, तू क्षत्रिय आहे, तू युद्ध केलं पाहिजे. एवढा आग्रह ऐकल्यानंतर अर्जुनाने फटक्यात प्रश्न विचारला, फायदा काय ते सांगा. असंच विचारतात ना माणसं, ओवलीला आलो तर फायदा काय. विठ्ठल फायदा, त्यावेळेला भगवान सांगतात सांगू फायदा एकच नाही, दोन आहेत. हत्वा प्राप्सिसी स्वर्गम जित्वा भोक्षिसी महिम. अरे अर्जुना विजयी झाला तर हस्तिनापूर तयार आहे, आणि तू युद्ध करताना पडला तर स्वर्गाचा राजा होशील, स्वर्गाचा राजा होशील. पण त्यावेळेला हे दोन्ही शब्द ऐकले आणि अर्जुनाने उत्तर दिला, देवा नकांक्षे विजयम कृष्ण न च स्वर्ग सुखानी च. मला स्वर्गाचं सुख पण नको आणि या रणांगणातला विजय सुद्धा नको, काही नको मला, स्वर्गाचं सुख नको आणि हस्तिनापूर नको. नाला काही इलाज असतं का? नाला काही इलाज नाही, तुम्ही डोकं फोरा त्याच्यासमोर, ना बोलला माणूस की संपलं. पण ते होते जगद्गुरु कृष्ण. त्यावेळेला भगवान जगद्गुरु कृष्णाने एवढ्यातून आणि मार्ग काढला आणि त्याला सांगितलं, अर्जुना मी तुला जे सांगतो ना तुझ्या कल्याणाचा मार्ग सांगतो बरं का, कल्याणाचा भेवंडीचा नाही. विठ्ठल अरे क्षत्रियाने युद्ध केलं तरच त्याचं कल्याण आहे, तुला कल्याणाचा मार्ग सांगतो ऐक. श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्म भयावह. दुसऱ्याचा धर्म तुम्हाला चांगला वाटत असेल पण त्याच्यातून तुमचं कल्याण होणार नाही. आपला धर्म स्वतःचा धर्म कठीण वाटत असेल तरी त्याच्यातूनच कल्याण आहे. एकादशी रविवारी आली तरी करा. विठ्ठल एकादशी रविवारी आली ना, अरे बाबा बाबा काय त्यांच्या डोक्याला आठ्या पडतात, हिला काय आजच टाइम होता काय, आणि ते आजच कसे आली. रविवार मोक्याचा दिवस असतो ना, त्याच्यात येतो धोका. विठ्ठल सांगतो याच्यातूनच तुझा श्रेयायन स्वधर्म विगुणा श्रेष्ठ मार्ग तुला सांगतो बरं का, याच्यातून तुला कल्याण आहे. अजून बरंच काही सांगितलं अर्जुना मागच्या पिढीकरता, आदर्श ठेवण्याकरता तुला हे करावं लागेल आणि तू निमंत्रण सगळ्यांना केलं, आता युद्धाला आलेलं आहे आणि युद्ध करणं हे क्षत्रियाचं काम आहे. पण माझा मुद्दा इथे आहे, महात्मे जे सांगतात ते श्रेष्ठ मार्ग सांगतात, प्रेष मार्ग सांगत नाही. तसं आहे तुकोबारायना काही साधक भेटले आणि त्या साधकाने विचारलं, तुकोबाराय आम्ही फार लांबून आलो, हे दुटण्यावरून आलो, येता येता फार गर्दी हो, फार गर्दी, कल्याणमध्ये गर्दी, कोंडला गर्दी, इकडे रस्त्यांची कामं चालू आहेत. आम्ही काही एक जागेवरून आलो का, दुरुनी मी आलो मी गा दुःख झाले दारू. आम्ही किती लांबून आलो, 84 लक्ष गावं फिरत फिरत आलो, पायाला भेगा पडल्या चालून चालून, पायाला भेगा पडल्या, पायाला भवरी आले आमच्या चालून चालून, फार दुरून आलो. बरं प्रत्येक विषयाच्या दारोदार आम्ही फिरलो पण आम्हाला समाधान वाटलं नाही महाराज, समाधान, फार दुःख भोगले. नाही त्या यमाशी करुणा, मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भौसाल, असं आम्ही दुखणं भोगत भोगत आलो आणि हे दुखणं आता परत नको, पुन्हा पुन्हा नको आहे. आम्हाला आमच्या कल्याणाचा मार्ग सांगा. महाराज सांगतात, सांगतो ऐका अभंगाचं पहिलं. सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, Oh,
तुम्ही विचारता म्हणून मी सांगतो तुम्हाला, सांगू हे ज्ञान कुठेही मोकळं करायचं नसतं. आता ते नेहमी कादंबरी वाचतात, पेपर वाचतात, त्यांना हरिपाठ सांगून काय होणार आहे? विचारलं पाहिजे कोणीतरी. अर्जुनाने विचारलं म्हणून आणि भगवंतानी गीता सांगितली बरं का. अर्जुनाचे निव्याजे गीता उपदेशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओजे फेडिले जगाचे. अर्जुनाने विचारलं म्हणून, कारण भगवंताचं स्पष्ट म्हणणं आहे. हा बोध मी पूर्वी सूर्याला सांगितला होता, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूनी वैवस्वताला सांगितला, पण तिथून पुढे हा बोध लोपला होता. विचारणारा कोणी मला भेटलाच नाही. आज तू विचारतो म्हणून सांगतो, ऐका. तसा विचारणारा बरं, विचारणाऱ्यांनी योग्य प्रश्न विचारले पाहिजेत ना. योग्य प्रश्न आपल्या कल्याणाचे प्रश्न विचारले पाहिजेत बरं का, आपल्या हिताचे प्रश्न विचारले पाहिजेत. काहींचे प्रश्न फार वेगळे असतात. एक गुरुजी येत होते सायकलवर, पूर्वीचा काल सायकलवर यायचे ना ते गुरुजी, सायकलवर यायचे ना. सायकलवर यायचं असताना एक पोरगा म्हशी घेऊन चालला होता. आता ही पोरं फार बहादूर, त्याने विचारलं काय रे पोरा म्हशी दूध देतात का? बोलतो तुम्हाला कोणी सांगितलं म्हशी दूध देतात? बघा कशी भाषा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं गुरुजी म्हशी दूध देत नाही, ते काढावं लागतं? विठ्ठल विठ्ठल नेमका तो पोरगा शाळेत पहिलाच भेटला, पहिलेच बेंचवर बसला होता. गुरुजींचा रागच होता. काय रे गिरपाठ आणला का? गुरुजी आईने सांगितलं म्हशी वालायला जा, गिरपाठ नंतर कर. मग मला वेळच भेटली नाही, गिरपाठ केला नाही. गुरुजी बोलता काय ठोमिया माणूस आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुला अजून गिरपाठ लिहिता येत नाही. तो काय बोलतो माहिती का? गुरुजी ज्ञानेश्वर महाराजांनी 22 वर्ष समाधी घेतली होती, तुम्ही काय अजून करता येते? बाबा गुरुजींनी दरवाजा बंद केला घरी. विठ्ठल पण हे साधक होते, हे फार पोललेले होते, फार दुखनी भोगून आले होते आणि त्यांनी विचारला आमच्या कल्याणाचा मार्ग सांगा. महाराज सांगतात सांगतो ऐका, तुम्ही त्याची भक्ती करा बरं का, त्या विठोबाचं भजन करा, त्याची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण लोकांचा प्रश्न फार वेगळा असतं. महाराज तुम्ही सगळे हे सोडून बोला, आम्हाला भजन आवडत नाही. काय बोलतात ते? भजन चालू झालं ना की माणसं भजनाचा आणि यांचा काय विरोध असतं काय माहीत, तिरकी रस्ता करून निघून जातात. भजनाला भजन आम्हाला आवडत नाही. अरे भजन आवडत नाही हे मला पण चांगलं कळतो, पण भजनाशिवाय तुमचं कल्याण नाही. भजनाशिवाय कल्याण, एखादी वस्तू माझा मुद्दा आहे का बरं का, एखादी वस्तू आवडीची असतो पण ती कल्याणाची असेल सांगू शकत नाही, आणि एखादी वस्तू आवडीची नसतं पण ती कल्याणाची असतं. आता कसं काय सांगू, सांगतोच चला. एक बाबा ॲडमिट झाला. बाबा जुनी माणसं ना कधी गोळी खात नव्हते बरं का, कधी इंजेक्शन नाही गोळी नाही, पण काय त्यांच्या तब्येती होत्या मला तर अप्रूप वाटतं. महाराज या श्रीमलंगवर एकाच दमात मी 3 चाललो होतो, चढलो होतो, आता मला चालता येत नाही. विठ्ठल ते तो बाबा ॲडमिट झाला. बाबा ॲडमिट झाल्यानंतर, ॲडमिट झाल्यानंतर काय असतं हॉस्पिटलमध्ये ते पण मी सांगू. ती सिस्टर येतो ना, एवढी मोठी सलाईन
आणि हातात एवढ्या गोळ्या. त्या गोळ्या पाहिल्यानंतर तो बाबा काय बोलतो माहित का, सिस्टर सांगू तुमच्या हातात त्या गोळ्या आहेत ना, त्या गोळ्या पाहिल्या की मला वानकी होतो, असं वानकी होईल असं वाटतं. मला गोळ्या अजिबात आवडत नाही हो, अजिबात आवडत नाही. आणि तुमच्या हातात त्या गोळ्या दिसतात मला ना एकदम गदगदल्यासारखं होतं, वानकी होतो की काय. त्या सिस्टरने विचारला बाबा तुम्हाला काय आवडतं, गोळ्या आवडत नाही मग तुम्हाला काय आवडतं. बाबा बोलतात ना मला ना कॅडबरी फार आवडतं. हे पोरं नातवंड खातात ना त्यांचे हल्लूच चोरून एखादी खातो, बोलतो कॅडबरी फार मला आवडतं. कुठली कॅडबरी आवडतो, टिकटॅक. गोळ्या जरा कॅडबरीतून दिल्या तर बरं होईल. ती सिस्टर बोलतो बाबा तुम्हाला कॅडबरीतून गोळ्या देत नाही, तुम्हाला नुसती कॅडबरीच देतो. काय बोलली ते, तुम्हाला नुसती कॅडबरी देतो पण तब्येत बरी होईल की नाही याची शाश्वती नाही. काय बोलली ती, बरोबर आहे ना मुद्दा. कॅडबरी तुमच्या आवडीचे पण कॅडबरीतून तब्येत बरी होईल की नाही सांगू शकत नाही. गोळ्या तुम्हाला आवडत नाही पण गोळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल मी सांगतो ते तुम्हाला कळतं ना काय सांगतो ते. काय तुम्ही काय मैत्यावरून नाही आलेत ना विठ्ठल. असं रिलॅक्स म्हणजे मला तिकडनं तुमचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. तो बोलतो सिस्टर बोलतो तुम्हाला बाबा तुम्हाला गोळ्या देत नाही, तुम्हाला कॅडबरी देतो पण कॅडबरी खाऊन तुमची तब्येत सुधारेल की नाही याची शाश्वती नाही. तसं तुकोबाराई सांगतात तुम्हाला भजन आवडत नाही पण भजनाशिवाय पर्याय नाही. तुका म्हणे ते भजन प्रमाण. तुमचा थोरपण सर्व संपत्ती इस्टेट राहू द्या बाजूला, इथे भजन प्रमाण आहे. देवाने देह भोजना करता नाही दिला, भजना करता दिलेला आहे बरं का. तुम्ही भोजना करता पण लोकांनी भजना करता नाही वापरला, भोजना करता. लग्नाला गेली ना 6 वाजताच लाईनी लावतात. 6 वाजता जेवता का घरी, घरी 10 वाजता जेवता. तिथे लग्नाला गेले ना शेवटच्या अक्षतात आषट टाकतात आणि लगेच लाईनी लावतात. लोकांनी काय ठरवली माहिती का, नवरी मिळत नवऱ्याला, आयर मिळतात वरम्याला, मग आपलं काय जेवण. आईस्क्रीम कुठल्या कोपऱ्यात येते शोधा. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं लोकांनी पुन्हा प्रश्न विचारला, ऐका प्रश्न ऐका. महाराज या भजनाने काय प्राप्त होईल ते सांगा, नुसतं भजन करत राहिलो म्हणजे प्राप्ती काय आहे सांगा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं या भजनाने भगवत प्राप्ती आहे, भगवत प्राप्ती. लोक लगेच सांगतात तशी आम्हाला देवाची गरज नाही. काय बोलतात, तशी आम्हाला देवाची गरज नाही. अरे तशी नाही म्हणजे अशी आहे. माणसं तुम्हाला एक मुद्दा सांगतो, देव नको म्हणणारी माणसं आपल्या जगामध्ये आहेत ना. देव नको म्हणणारी, देव नको नाही असं म्हणणारी पण माणसं आहेत, नाही म्हणणारी माणसं आहेत. पण अजून सुख नको म्हणणारा अजून जन्माला यायचं आहे बरं का. जो जो पर्याय करतो तो सुखाकरता करतो. प्रत्येक पाऊल जो टाकतो ना तो सुखाच्या अपेक्षेने टाकतो महाराज, सुखाच्या अपेक्षेने. हे सुखाकरता आम्ही काय काय नाही केलं सांगा ना, काय काय नाही केलं. डोंबिवलीची होती ती विकली, म्हशाला घेतली. नाही समजत तुम्हाला. कल्याणला होती ती विकली, वाड्याला घेतली. इकडे पनवेलला होती ती विकली आणि रत्नागिरीला घेतली. आम्ही या सुखाच्या अपेक्षेने किती धावपळी केल्या महाराज, सुखाच्या अपेक्षेने. बंगले कशाकरता बांधले, सुखा करतात ना. यांनी बांधलेत त्यांना विचारा. घरात म्हातारी असतात ना, म्हातारी ते काय तोलात पाय टाकतच नाही. एकाने आणि भोपरवाल्याने मला येऊन सांगितलं महाराज काय सांगायचं, नवीन लादी मारली, बोलतो इटालियन मार्बल मारला. आणि एक म्हातारा ना म्हातारी, ती पोरगी गेली चहा घेऊन, तिच्यातला ते पडला थेंब. म्हातारा आला इकडनं, तो इकडे सरपटला आणि ही इकडे सरपटली. एकाचा हात मोरला, एकाचा पाय मोरला. घ्या आता विठ्ठल. बांधले आम्ही, बांधले
सगळे पर्याय करून पाहिले आणि बंगल्याचं नाव दिलं वर सुखसागर. अरे बंगल्याचं नाव सुखसागर पण आतमध्ये दुःखाचा आगर आहे. विठ्ठल 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 जे जे पर्याय आम्ही शोधले. बरं लग्न कशा करत केली सांगा ना. लग्न आमच्याकडची ती बावलट आहेत ना, स्टेज वर चढले की पहिला मोबाईल देतात. तुमच्याकडे पण असंच आहे. मला वाटलं आमच्याकडे जात ना तर सांगितलं नसतं. विठ्ठल लग्न केली कशा करता, समाधाना करता केली ना. ज्याने केल्यात त्यांना भेटा, लगेच भेटू नका, दोन महिन्यांनी भेटायचा. महाराज त्या स्टेजवर लग्नाच्या दिवशी चढला ना की ब्राह्मण सात वेळा म्हणतो सावधान. मंगल वेदांच्या रुचा बोलतो आणि सावधान बोलतो का सांगा. काय सांगतो तो माहितीये का, बाल्या पिंट्या बरा होता रे एकटा जीव सदाशिव. आता या पडद्याच्या आड फार मोठी गाडी उभी आहे, टक्कर झाली तर जीवनातून उठशील, पण बाल्याचं लक्षच नाही. त्याला वाटतं माझी बायको जशी काही चंद्रमुखी. विठ्ठल आमच्याकडचा पर्याय घडला तुम्हाला सांगतो. आता इथे आहेत तुम्ही ऐकता म्हणून सांगतो. महाराज इकडनं नवरी उचलली तिकडनं नवरा उचलला. आता हे संस्कार आहे, 16 संस्कार ऐका बरं का. मोठ्या माणसांनी कधीतरी वेळी मध्ये हस्तक्षेप करा. हे प्रेमाने हार घालायचे असतात ना. हा 15वा संस्कार आहे बरं का लग्न. हा सामान्य संस्कार नाही. पण तिकडनं नवरी उचलली इकडनं नवरा उचलला. आता ती लागली हात पोचवायला, तो हात काही पोचतच नाही. बरं ती पण कंटाळली ती हळदीच्या दिवशी त्या धवलारीनी झोपू दिली नाही आणि लग्नाच्या दिवशी मेकअप आले लवकर चालत्या त्याही झोपू दिली नाही. तिने रागात तो हार नवऱ्याच्या गळ्यात पोचावा म्हणून असा जोरात भिरकावला. भिरकावल्यानंतर तो हार गेला ना भटजीच्या गळ्यात. भटजीने स्टेज वरून उडी टाकली ना घरी. कस तरी धरून आणला त्याला. धरून आणल्यानंतर विचारला काय रे एवढा का घाबरला तू. तो बोलतो एकीनेच नाकीनं म्हणल्यात, तीच नाही संभाळली दुसरी कुठं ठेवू. विठ्ठल किती दुखणी आहे ज्या जावे. त्याला लगेच भेटायला जाईल दोन महिन्यात. एक माणूस ना अगदी रडायचा, अगदी रडकुंड आला होता. बायको समोर त्याचा फोन आला. बायको समोर फोन आल्यानंतर तो फोनवर असायला लागला. ते बोलते का असता सांगा. ते काही सांगतच नाही. तिच्या हातात होता लाटणं, जाऊन डोक्यात मारला. मारल्यानंतर तो हसायला लागला. तो बोलतो का असता. तो बोलतो साडूचा फोन आला होता. साडूचा फोन आला होता, मेवणीने त्याला मारला ना घराच्या बाहेर काढला. मग तुम्ही का असता. मला वाटला माझाच माल खराब निघाला का, तिचा त्याचा पण खराब निघाला. बेटा हे केलं होतं कशा करता. आम्ही सुखाकरता केलं होतं पण याच्यात सुख प्राप्त नाही महाराज. सुखाचा मार्ग फार वेगळा आहे. अपुला तो अपुला तो एक देव करुणे घ्यावा. अपुला तो एक देव करुणे घ्यावा. अपुला तो एक देव करुणे घ्यावा. No, yeah.
sukhano he sukhano he sukhano he vena jeva jeva दुखाचा काय पर्याय आहे त्याच्यामध्ये सगळं दुःख आहे ओतप्रोत दुःख भरलेलं आहे सुखाचा पर्याय फार वेगळा आहे तो देव आपलासा केल्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्ती होऊ शकत नाही तुम्ही सुखाकरता धावता ना धावता हे बरोबर आहे करी आईशी धावा धावी तुम्ही जे धावता ते चुकीचे धावता मी सांगतो त्याप्रमाणे धावा तुम्हाला सुख प्राप्त होईल तो भगवत प्राप्ती करा त्याच्याशिवाय सुख नाही ज्यांच्या जीवनात भगवत प्राप्ती घडली तेच महाराज समाधानी आहेत समाधानी आहेत ज्याने भक्तीकडे जे वल्लेच नाही कधीच समाधान नाही महाराज कधीच समाधान नाही प्रपंची माणसं प्रपंचिक माणसं कधी समाधानी दिसतील एक सारे तो पुढा उभा आहे एक माणूस बोलतो तीन मुली होत्या दोन मुलींची लग्न झाली एकीचं जुललंय आता एवढं झालं ना की महाराज तुमच्याच बरोबर बरं का रोज कीर्तनाला रोज कीर्तनाला तिसरा येतो ना कानात सांगतो अरे हिचं लग्न झाला आणि ते तो दुसरा एक गारानं सांगतो सोयऱ्यांनी फार हैराण केलं हो असा स्टेज पाहिजे असं डेकोरेशन पाहिजे असं आईस्क्रीम पाहिजे असं जेवण पाहिजे माझं म्हणणं आहे ज्याला फारच अहंकार असेल ना त्यांनी स्वतःचा खिस्सा गरम ठेवा बरं का आता या मुलींना सांभाळायचा शिकवायचा किती त्रास आहे माहिती का आणि मग एवढा त्रास करून शिकवून सांभाळून एक जराशी पडली बोट फ्रॅक्चर झाला तर बोलतो फ्रॅक्चर आहे आम्हाला नको पाय घसरला पाय मुरगडला तरी लोक सांगतात आम्हाला नको थोडासा कलर दावून असला तरी नको सांगतात किती मिजास करतात माहिती आहे आणि मग तो जमला त्यांनी एवढा त्रास करून तिला सांभाळली ना त्याला हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो आणि मग पुन्हा तिला त्याला एवढा त्रास द्यायचा इकडचा खर्च ना तिकडचा खर्च आमचे पाहुणे येणार त्यांना पाकिटं पाहिजेत ना त्यांना शाल अरे तुला एवढीच मस्ती आहे तर स्वतःचा खिस्सा गरम ठेव आणि स्वतः तू कर नाही तर ते करतील ना जे वरण भात जे घालतील ते खाऊ नये विठ्ठल 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 आपला मुद्दा असा आहे त्याला समाधान कधीच नाही महाराज कोणीतरी कानात जाऊन सांगतो मागच्या वर्षी लग्न झालं होतं ती डिलिव्हरीला आली कुठे समाधान आहे एक सारे तो पुढा उभा आहे पण प्रपंच परमार्थ केलेली माणसं तुम्हाला सदा समाधानी दिसतील सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान दुसरा महत्वाचा मुद्दा आहे का हे जर केलं नाही तर आपल्या बरोबर काय येणार आहे सांगा हे स्वतः स्वतःच करावं लागेल नाही तर पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही काहीच फरक नाही ते काय तेही बंगले बांधतात म्हणजे तेही घरटे बांधतात आम्ही घरं बांधतो ती मुलांना जन्म देतात आपण मुलांना जन्म देतो ती मुलांना वाढवतात आपण मुलांना वाढवतो ती मुलांना शिकवतात आपण शिकवतो त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहणार आहे संघांना आपल्याला देवाने विशेष म्हणजे ज्ञान दिलेलं आहे आणि ज्ञानाने आपण भगवत प्राप्ती करू शकतो आणि ते जर केलं नाही तर जन्माला हेला आणि पाणी वाहून मेला महाराज सुभाषित करायचा फार मोठा तगादा आहे महाराज आपल्याला जरा लवकर पोहोचायचं आहे मम्मा आहे ना विठ्ठल विठ्ठल सुभाषितकार सांगतात ऐका
శరీరం సురూపం తథావ కలత్రం యశచారు చిత్రం ధనమేరుతుల్యం హరిరంగి పద్మం మనస్సేన లగ్నం తతక్కిం 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 తతక్కిం. చార్ వేళా బోల్తో తో కాయ తగదాయప దేవాని ఎవడా చాంగ్లా తుమాలా శరీర దిలా గోరా గుమటా దిలా ఉంచ సాపుడ్ దిలా హాతాచ్యా ఠికాణి హాత్ దిలే కానాచ్యా ఠికాణి కాన్ దిలే టోండాచ్యా ఠికాణి టోండ్ దిలే డోల్యాచ్యా ఠికాణి డోలె దిలే. ఏక మానూస్ బోల్తో దేవాని ఫార్ చుక్ కేలీ బోల్తో కాయ एवढ्या गर्दीत त्यांनी नाक खुपसला नाही आलं लक्षात. एवढ्या गर्दीत डोले होते टोंड होतं कान होता नाक पण तिथेच खुपसला. तर नाक कुठं द्यायला पाहिजे होता? मागच्या बाजूला जागा मोकळी होती ना. देव योजकस्तत्र दुर्लभ. नाकाला नाक्याची जागा आहे बरं का, तिथे टोल फाटला जातो नाक्याची जागा आहे का. तुम्ही जर हातातून घास उचलला कुठे जातो अगोदर? असं जातो ना. मग तो नाक सांगतो खाऊ नको रे खालची बासी उलटी होईल. विठाल विठाल नाक हे चेहऱ्याची शोभा आहे म्हणत. नाक हे चेहऱ्याची शोभा आहे. हे सगळं दिलं तुम्हाला. जिथे गेला तिथे शाल श्रीफळ घेऊन येतो. संपत्ती भरपूर आहे, मुलं चांगली आहेत. पण एवढं करून सुद्धा देवाच्या चरण कमलाशी जर लग्न लागलं नाही ना, तर ततक्किम 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 ततक्किम. तो बोलतो सुभाषितकार सांगतात फुकट गेलं फुकट गेलं फुकट गेलं. तुकोबा राय सांगतात फुकट नाही वाया गेलं. तरी गेला जन्म वाया, तरी गेला जन्म वाया. संघात नाही तर वाया जाईल. वाया गेलं याचा अर्थ फुकटच गेलं. ते फुकट गेलं एवढा चांगला देह मिळून तुमचा फुकट जाईल. आणि फुकट गेलं असं कधी वाटत? जी वस्तू ज्या कार्याकरता आणली त्या कार्याकरता न वापरता अन्य ठिकाणी वापरली की ती फुकट गेल्यासारखी वाटत ना. पूर्वी लोक आपली फार चॅप्टरा ही काही शेतकरी तगाई करायचे माहित आहेत ना. ती तगाई करायची कशा करता? बैल जोडी घेण्याकरता, विहीर खोदण्याकरता, आणि मग त्याच्यातून मुलांची लग्न करायची. विहिरीचा पत्ता नाही ना, बैलांचा पत्ता नाही. मग घरावर जप्ती यायची, मग तो डोक्याला हात लावून बसायचा. तो बोलतो माझा पैसा फुकट गेला. असं डोक्याला हात लावून बसायचा का? वास्तविक तो पैसा आणला होता कामाकरता. पण कामाकरता ज्या कामाकरता आणला होता त्या कामाकरता नाही लावला. तुम्हाला अजून सांगू, तुम्ही जरा महाभारतामध्ये चला. ज्या वेळेला कर्ण सेनापती झाला ना, कर्ण सेनापती, जसा कर्ण सेनापती झाला देवाची झोप उडाली. हो झोप उडाली. संध्याकाळच्या उपासनात तशाच राहिले. आंघोळ नाही, काय नाही, काय करावं. जोपर्यंत कर्ण सेनापती आहे तोपर्यंत माझा भक्त अर्जुन सुरक्षित नाही. अर्जुन सुरक्षित नाही. आणि म्हणून देवाची झोप उडाल्यासारखी झाली. रात्रीच्या रात्री त्यांनी निर्णय बदली केला. यांचा सेनापती होता भीमदादा. पण रात्री निर्णय घेतला भगवंताने आणि सेनापती काय भीमदादाच्या जागेवर घटोत्कचाला नेमला. घटोत्कच पाहिलं ना तुम्ही महाभारत रामायण? जरा पाहत चाला ना. आपली संस्कृती काय आहे ते कळेल ना तुम्हाला. तुम्ही सारखा तगादा लावले चार दिवस सासूचे, हे पाहून काय कल्याण होणार आहे सांगा ना. तुम्हाला हे पाहिलं पाहिजे. रामायण महाभारत भागवत सुद्धा असतं, रामायण असतं, ते जरा पाहत चला. तेव्हा घटोत्कच सेनापती जसा झाला ना, सकाळी युद्धाला सुरुवात केली. महाराज तो घटोत्कच होता मायावी. असा उंच रूप धरायचा, जो हातात भेटेल त्याला मोडून टाकायचा, हातात भेटेल त्याचा चुराडा करायचा. असा करता करता संध्याकाळच्या वेळेला आणि तो दुर्योधनापर्यंत पोहोचला. असा रथामध्ये हात पोहोचवला, दुर्योधनाच्या बरगडीला पकडला आणि रथावर आपटला. आपटल्यानंतर हाताची सालपट निघाली. हे पोरांनो थोडा वेळ थांबा, जरा जेवायचंच आपल्याला. विठाल विठाल. रथावर आपटल्यानंतर महाराज हाताची सालपट सरली. काय हाताची सालपट निघाली, डोपराची सालपट निघाली, कंबर सरली. मी नव्हतो तिथे पण असं वर्णन आहे. आणि तेवढ्यात मध्ये युद्ध थांबला. युद्ध थांबल्यानंतर तो घटोत्कच बोलून निघाला, उद्या जर युद्धामध्ये तू भेटला ना पहिला समाचार तुझा घेतो. हे वाक्य दुर्योधनाच्या जिवारी लागले. जिवारी लागले. रात्रीच्या रात्री युद्ध संपल्यानंतर याला पण झोप लागली नाही. कर्णाला गाठला रात्री. रात्री कर्णाला गाठल्यानंतर कर्णाकडे आला आणि कर्णाला विचारलं, कर्णा मी तुझ्याकडे आलेलो आहे, काय काम? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुझ्याकडे एक शक्ती आहे. पण हो, मी शक्ती ती जोपासून ठेवलेली आहे. ऐका, माझा एकच ध्येय अर्जुन. अर्जुनाशिवाय मी शक्ती कोणावर टाकणार नाही. हे पुराण शिकलेले आहेत नाही ते?
शिकली डबल ग्रॅज्युएट झाली, पण ध्येय काय? आपल्याकडे ध्येय निश्चित पाहिजे आणि ध्येय शक्ती पाहिजे. बरं का? तुकोबारायांचं म्हणणं आहे महाराज, तुम्ही नुसते डबल ग्रॅज्युएट झाले, बाप बोलतो वकील झाला पाहिजे आणि हा डॉक्टर व्हायला पाहतो, म्हणजे मेल काही जमतच नाही. ध्येय निश्चित पाहिजे आणि त्याच्याकरता ध्येय शक्ती पाहिजे. ओले मूल भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. महाराज तुकोबारे सांगतात, ओला मूल जर निघाला ना खडकाला भेद पाडून तो पुढे जातो, मागे फिरत नाही. त्याप्रमाणे चांगला मार्ग जर तुम्ही निवडला तर संकट येणार, कारण चांगल्याच मार्गाला ब्रेक असतात आणि चांगल्या कार्याला विरोधक. विठ्ठल विठ्ठल माझा ध्येय निश्चित आहे. त्यावेळेला दुर्योधनाने भाषा बदलवली, तो बोलतो मग उद्या घटोत्कच आला ना तर मी जिवंत राहत नाही, माझा 13 करा आणि मग अर्जुनाला मारा. बोलतो म्हणणं काय तुमचं? कर्ण बोलतो काय म्हणणं आहे? उद्या तू घटोत्कचावर शक्ती टाकली पाहिजे. त्यावेळेला कर्णाला याची दया आली, का? यांनी माझ्या भरोशावर युद्ध पुकारलेलं आहे आणि हा जर हातबल झाला ना तर युद्ध संपलं. त्याला धीर देण्याकरता हातबल झाला ना, एकदा धीर खचला की संपला. तुमच्या 360 रन असोत नाही तर 400 असोत, जोपर्यंत सचिन आहे ना तोपर्यंत बरोबर आहे. आणि त्याची दांडी उडाली की मग गटागट विठ्ठल. काय म्हणणं? उद्या घटोत्कच युद्धावर आल्यानंतर तू ती शक्ती घटोत्कचावर टाकली पाहिजे. कर्णाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी युद्ध झाला. समोर घटोत्कच पाहिल्यानंतर, घटोत्कचात पाहिल्यानंतर ती शक्ती काढली, शक्तीला नमस्कार केला आणि जोराने शक्ती त्या घटोत्कचाच्या अंगावर भिरकावली. भिरकावल्यानंतर महाराज एका क्षणात घटोत्कच निपात झाला. निपात झाला. घटना एकच पण परिणाम दोन जाणवले. घटना एकच असत पण परिणाम दोन जाणवतात. आता पाऊस आला तर आयोजक बोलतील याला काय आता टाइम होता, पण काही ना आनंद होतो शेतकऱ्यांना. विठ्ठल विठ्ठल. एका बाजूला दिवाळी आणि एका बाजूला आताशबाजी होऊ लागली. दिवाळी कुठल्या बाजूला आहे? कौरवांच्या बाजूला दिवाळी. फटाके फोडू लागले, गुलाल उचलू लागले. दुर्योधनाने सांगितलं सगळ्यांना पार्टी, इकडे सगळी रडारड शिमगा चालू आहे. पांडवांच्या बाजूला, पांडवांच्या बाजूला शिमगा चालू आहे, पण एक बाबा आनंदाने नाचतो. माझं उत्तर द्या, कोण नाचत असेल? भगवान गोपाल कृष्ण आनंदाने नाचतो. भले घटोत्कच मेला, पण आता माझा अर्जुन भक्त सुरक्षित झाला. अर्जुनाला आता धोका नाही. आणि इकडे सगळी पार्टीमध्ये गुंग आहेत, सगळे नाचतात, फटाके वाजवतात आणि एक बाबा धुमसून धुमसून रडतो. उशी घेतली झोपताना, अख्खी उशी ओली झाली. कोण रडतो? कर्ण रडतो. का? भले याच्यातून घटोत्कच मेला, पण माझा नेम होता, माझा ध्येय होता, याच्यातून अर्जुनच मरायला पाहिजे होता. माझी शक्ती फुकट गेली. विठ्ठल विठ्ठल. कसा एवढा मोठा देह तुम्हाला चांगला मिळाला, गोरा गोमटा मिळाला. बरं, शतवर्षाची गणना आहे, 100 वर्षाची गणना आहे आणि याच्यातून जर भगवत भक्ती जर घडली नाही ना, नाही तरी गेला जन्म वाया. पण लोक सांगतात वाया कसं जाईल? आम्ही किती काय काय केलं, बंगलं बांधली, मुलांचे घर काय बंगले बांधले, मुलांचे लग्न केली, गाड्या घेतल्या, आमचं फुकट कसं जाईल? महाराज सांगतात ही तर प्रपंचातली भरोवरी आहे आणि प्रपंच भारतापासून दूर नेतो. अभंगाचं दुसरं चरण. करता भरोवरी, करता भरोवरी, करता भरोवरी, दुरावस्ती दूर करता भरोवरी, भरोवरी करता भरोवरी, भरोवरी करता भरोवरी, पुरावस्ती दोरे भरोवरी करता भरोवरी, करता भरोवरी, पुरावस्ती दोरे भरोवरी करता भरोवरी, करता भरोवरी. करता भरोवरी, करता भरोवरी, करता भरोवरी, करता भरोवरी, करता भरोवरी, दुरावचे दोरे.
तुम्ही प्रपंच करत राहिला तर ही प्रपंचातली भरोवरी आहे, आणि भरोवरी करताना भरोवरी करत राहाल तर परमार्थापासून दूर जाल. प्रपंच तसा बाधत नाही महाराज, प्रपंच सगळ्यांनी कोणी सोडायला सांगितलं नाही, फक्त तुम्ही करताना ते केलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, पण नेमता काम करतो पण राम विसरतो. विठ्ठल विठ्ठल आणि बरोबरी हे परमार्थापासून दूर नेत. कसं नेत एक दृष्टांत ऐका बरं का, आपण जरा उरक्त घेऊया. काय झालं पूर्वीचं काल, दृष्टांत साधा आहे सोपा आहे पण सिद्धांत फार मोठा आहे. पूर्वीचा काल कोणाला सायकल मिळत नव्हती, नाही का? आता सायकल मिळाली तर गाडी पाहिजे, म्हणजे बाईक. बाईक मिळाली पाहिजे, फोर व्हीलर पाहिजे. फोर व्हीलर मिळाली तर बोलतो ही साधी आहे, भारी पाहिजे, सारखा चालू आहे. ती एक ग्रस्त असे गावात राहत होते, सगळ्यांच्या दारात गाड्या आणि यांच्याच जवळ गाडी नव्हती. तिचा सारखा तगादा, काय हो गाडी घ्या ना, काय हो गाडी घ्या ना. आता तो बोलतो गाडी घेतली असती पण पगार येतो 15,000, त्याच्यातच पोरांचे फी भरावं लागतो, दुधाचं बिल भरावं लागतं, लाईट बिल पाणी बिल भरत चला बरं का. विठ्ठल गाडी घेणार कशी. नेमका या दिवाळीला कोरोना संपला आणि दिवाळीला बोनस मिळाला होता. बोनस मिळाला 10,000 रुपये. 10,000 मिळाल्यानंतर आता जी बायको सारखा अट्टास करतं, गाडी घ्या गाडी घ्या, कुठली गाडी घेऊ. बरं पेट्रोलचा भाव 100 वर 105 वर जाऊन स्थिर झाला, तो पण खाली येत नाही. गाडी तरी कुठली घ्यावं, तो बोलतो बिना पेट्रोलची गाडी घ्यायची. चला आता बिना पेट्रोलची कुठली गाडी घ्यायची, सायकल घेतली असती पण ही जर मागे बसली ना भेंडीला गेलो तर घामाघूम. मग त्यांनी काय विचार केला माहिती का, घोडा घेऊ. चला घोडा घेण्याकरता आणि तो निघाला. घोड्यांचा बाजार येवलेला असतं बरं का, गाडवांचा बाजार जेजुरीला आणि बैलांचा बाजार ते पण मीच सांगू. मशाला कल्याण संपला. विठ्ठल येवल्याच्या बाजाराला गेला, येवल्याच्या येवल्याच्या बाजाराला गेल्यानंतर बस मधून तो उतरला, गाडी नव्हती बस मधून उतरला. ते व्यापारी फार हुशार असतात. तुम्ही कधी मशाला गेलात का? मशाला मशाला गेला ना बैला 5 किलोमीटरवर. इकडे काय असतात माहित का, टोपली डुड्डे गोंगड्या बांगड्या. मग एखादीला जर बरोबर नेली ना तो अर्धा पाकिट तिथंच खाली करतं. तसा हा त्या व्यापारी फार हुशार, त्याने घोड्याला लागणारे सगळे साहित्य मांडले होते, खोजीर लगम बूट सगळा मांडला होता. खाली उतरल्यावर त्यांनी विचार केला घोड्यावर बसायचा ना, मग साधी शिल्पर कशी चालेल. 2,000 रुपयाचे बूट घेतले, 2,000 रुपयाची खोजीर घेतली, 2,000 रुपयाचा लगाम घेतला, चाबूक घेतला, गोंडा घेतला, 8,000 रुपये संपवले. आणि मग घोड्यांच्या बाजारात गेला. फिरता फिरता एक घोडा त्यांनी पसंत केला, एक घोडा. घोडा घ्यायचा तर हाच घ्यायचा. 8-10 वर्षापूर्वी आपली आगली आगरी कशी बोलायची माहित का, झेन तर झेन झेन. विठ्ठल आज घोडा घ्यायचा. घोडीवाल्याला विचारलं किंमत किती, 10,000 एक पैसा कमी नाही. गिराक तर भरपूर झाला पण 10,000 एक पैसा कमी नाही. तो विचार करायला लागला किती गाढवपणा केली ना. काय बोलला तो, किती गाढवपणा केली. 10,000 रुपये बरोबर घेऊन आलो होतो, खिशात आता 2,000 रुपये शिल्लक राहिले. 2,000 रुपये घोडेवाल्याला आगाऊ दिला टोकन. पण घोडेवाल्याने सांगितला दिलेले पैसा वापस नाही बरं का. आणि एक तासाच्या आतमध्ये जर पैसे घेऊन येत असाल तर सौदा बरोबर आहे, नाही तर मी घोडा विकला जाईल कारण माझा याच्यावर पोटगी आहे. तुम्ही जर आला नाही तर, तो बोलतो एक तासात पैसे घेऊन येतो. निघाला बाजारात फिरायला. त्याला असं वाटलं ओवलीची माणसं आली असतील बाजारात. ओवलीची सगळी कीर्तनात होती. मग कुठले आले असतील, रांजाली पाड्याचे आले असतील, ते पण कीर्तनाला आले होते. सरवलीचे आले, कोण आजूबाजूच्या गावातले सगळे कीर्तनात, कोणीच नाही. घामागून झाला, 2 तास फिरला आणि मग घोडेवाल्याकडे आला. घोडेवाल्याने घोडा विकून मोकला. तो चाबू घालव होतो, विचारलं घोडा, बोलतो 1.5 तास 2 तास वाट पाहिली, तुम्ही येत नाही, मला असं वाटलं सौदा कॅन्सल झाला. बरं दिलेले पैसे वापस नाही. पुन्हा एकदा मनातल्या मनात म्हणतो किती गाढवपणा केला ना. खांद्यावरचा उपरणा काढला, त्याच्यात खोजीर लगाम बूट सगळा भरला आणि डोक्यावर पायी पायी वज्राबाई. म्हणून यानं सांगतो उपरणा घेऊन येत चला. विठ्ठल पायी पायी वज्राबाई. दृष्टांत अगदी सोपा आहे, साधा आहे पण सिद्धांत फार मोठा आहे बरं का. सिद्धांत मोठा आहे आणि दृष्टांत हे सिद्धांत पटवण्याकरता असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 3,500 दृष्टांत दिलेले बरं का. तेव्हा तिकडनं तो पायी पायी निघाला, तर रिक्षाला पण पैसे नाही.
इकडे बायको आरती करून तयार. आत्ता घोडा येईल, नंतर घोडा येईल, आत्ता घोडा येईल, नंतर घोडा येईल. 7 वाजल्यापासून बसली होती. अंगणात आला तो कसं तरी 2 दिवसांनी पायाला अगदी फोड आले होते चालून चालून. अंगणात पहिला पाऊल टाकला. तुम्हाला एक लक्षात ठेवा, कीर्तनाला आल्यात ना, एक राजनीती सांगतो. तुम्हाला जर काही हवं असेल ना, तर मालक बाहेरून तापलेला आल्यावर त्याच्याकडे फंडा मांडायचा नाही, बरं का. जर तुम्हाला काही मागायचं असेल त्याच्याकडून ना, तर पहिला त्याला घरात घ्या, बूट काढू द्या बाहेर, घरात घ्या, एसी चालू करा, चहा घेत असेल तर नेस कॉपी द्या, आणि मग त्याचा मूड पहा, आणि मग त्याला सांगा काय सांगायचं, माझ्या सगळ्या जावांनी मॅचिंग साड्या घेतल्या हो सप्त्याला, मी तशीच राहिली. तो जर मूडमध्ये असला ना, तर 10,000 बंडल काढतो आणि तिच्या हातात देतो, बरं का. ही राजनीती आहे, बरं का, राजनीती. आणि जर तो तापलेला असेल ना, तर आगीचा कोलीत हातात धरवेल, पण त्याला नाही हातात धरवत. आता ही बाई आहे ना, ही कधी कीर्तनाला आलीच नव्हती, गावात सप्ताह होतो पण कधीच कीर्तनाला आली नव्हती. कीर्तन चालू झाला की ती टी व्ही लावून बसायची, तिला काय राजनीती माहीत. ती दारात त्यांनी पहिला पाऊल टाकला, तापलेला होता. काय हो, 7 वाजल्यापासून मी आरती करून तयार आहे, तुमचा घोडा आहे कुठे. आता तो होता तापलेला, हिला काही राजनीती माहीत नाही, काय बोलला असेल सांगू का ते. पण तो काय बोलतो माहितीये का, माझ्यासारखा गाढव असताना तुला घोड्याची गरज काय, आरती टाकली ना घरात. विठ्ठल शब्द बसला होता, किती गाढवपणा केला ना, आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. तो बोलतो मी किती गाढवपणा केला, आरती बोलली पण नाही, काही आरती टाकली आणि सिद्धी घरात गेली. तिला काही राजनीती माहीतच नव्हती. मला सांगा आता माझा मुद्दा येते, घोड्याची किंमत किती होती, 10,000 रुपये. हा घेऊन किती गेला होता, 10,000 रुपये. मग घोडा घेता आला नसता का, नुसता घेता नाही, बसून आला असता महाराज, बसून आला असता, पण बाकीची बरोबरी करत राहिला. त्याच्यापासून मूल मुद्द्यापासून तो दूर राहिला, घोड्यापासून दूर राहिला. म्हणून तो कोबारे सांगतात, करता बरोबरी दुराविषी दुरी, भवाची या पुरी व्हावशी, भवनाम संसार जन्माला येणं आणि मरण, किती लांबून आलो, किती दुखनी भोगली आपण, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. मला तर कलकल येतो, एवढा आपल्याला सुलभ देह प्राप्त झाला, आणि याच्यातून सुलभ साधन संतांनी सांगितलं. कारण सोपं सांगतात त्यांना संत म्हणतात, कठीण सांगतात त्यांना विद्वान म्हणतात. संतांची भाषा ही हृदयाची असतं, तुमच्या कल्याणाची असतं महाराज. जर या जीवनात तुम्ही कल्याण करून घेतला नाही ना, कुठे जाल पत्ता लागणार नाही, किती दुखनी तुमच्या वाट्याला येतील सांगू शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, कलवलीने सांगतात, करिता भरोवरी दुराविसी दुरी, भवाचे पुरी वासी, भवनाम संसार. अशा प्रकारे 2 चरणाचा मिलवणी केली. थोड्या वेळात आपण मिलवणी करू, आपली सेवा संपू, तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने हाताने टाली आणि मुखाने नाम त्या प्रभूचं भजन करू. भैरवी बोला, शेवट बोला महाराज. आम्ही भक्ती करू, आता तुम्ही एवढं टोनफोड केली ना 2 तासात, भक्ती करू, पण भक्ती करता काय लागतं ते सांगा ना. महाराज सांगतात काहीच लागत नाही, एक भक्तीच्या बुडाशी भाव असेल तर बाकी काहीच लागत नाही. शेवट काही ना लागे का, काही ना लागे भवती कारण, काही ना लागे भवती कारण, काही ना लागे एक भवती कारण. तुका म्हणे वा
पुरे वाह वसे आया भजन करणं एक भक्ती आहे. पण दुसरी भक्ती आपल्या वाट्याला आलेलं काम मी देवाची सेवा करतो या भावनेने करावास, बाकी तुम्हाला काहीच लागत नाही. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुष्मांच्या विरा पूजा केल्या होय अपारा तोषा लागी तया पूजेचे नि माझे तोषले नि आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाये तया. जे काम माझ्या वाट्याला आलेलं आहे मग भाकऱ्या जर आल्या ना तर तोंड नाही मुस्कटाचा. एवढ्या जावा मुकट फिरतात ना माझ्याच वाट्याला भाकरे कसे येतात. याच्यातून कोणीतरी अतिथी संतुष्ट होणार आहे ही भावना असली पाहिजे महाराज. ही भावना या भावनेने तुम्ही भाकरे केले ना तो प्रसाद होईल, प्रसाद होईल. आणि जे जे करता त्याच्या बुराशी भाव पाहिजे महाराज, भाव पाहिजे. एक छोटासा दृष्टांत सांगतो, माझ्या आवडीचा आहे, तुम्हाला आवडतं खूप. पहा, श्रीरंगपट्टणमध्ये श्रीरंगाचं एक फार मोठं मंदिर आहे आणि तिथे श्रीरंगाचा मंदिर असून त्या गावामध्ये एक वेश्या राहत होती, तिचं नाव आहे रंगानायकीन. ऐका, श्रीरंगपट्टणम श्रीरंगाचं मंदिर म्हणजे गोपालकृष्णाचं मंदिर आणि गोपालकृष्णाचं मंदिर आहे म्हणून मी सांगतो. एखादी सुधारली तर सुधारली. तेव्हा रंगानायकीन तिथे राहत होती. नाच गाण्याच्या जोरावर तिने भरपूर संपत्ती मिळवली, भरपूर संपत्ती मिळवली. आता असंच आहे सध्या, सध्याची परिस्थिती हीच आहे. हल्दीमध्ये 50,000-50,000 होड्या करून उडवतात आणि भटजीने लग्न लावला की तो 500 मागतो, हे 400 घेऊन जातात. म्हणजे तिथे काटकोणी वापरतात. अरे द्या ना भटजीला, त्याचं जेवण याच्यावर आहे, दिलं पाहिजे. पण नाही माणसं, आणि तिथे भरपूर उरत होतात हल्दीमध्ये.
अरे ते याला काय ते टिफिन तो काय बरिशेप घेऊन येतो ना त्याला 100 रुपयाचे टिफिन विठाला भाजीवाली बसली 20 रुपयाची जुरी असली तर ते 10 रुपयाचा भाव करतात टिप टिप विठाला तिने भरपूर पैसा मिळवला भरपूर पैसा पण ती विचार करायला लागली एवढा पैसा मी कमवला पण आता याला वारस कोण वारस लागतात ना याला वारस कोण ती विचार करायला लागली एवढा पैसा मी कमवला आम्हाला नाही कमवायचा आणि सांबाराने खायचा अशी एक म्हण होती काय करावं तिला मगाशी जशी हत्तीला सद्बुद्धी सुचली ना तशी सद्बुद्धी सुचली ती विचार करायला लागली रात्रभर झोपली नाही विचार केला गावामध्ये श्रीरंगाचं मंदिर आहे मी फक्त ऐकून आहे अजून मंदिरामध्ये गेली नाही पण त्या देवाच्या मस्तकाला मुकुट शोभेल असं आपण बनवायचा आणि ही सर्व संपत्ती त्याच्यावर विल्हेवाट लावायची त्याच्यावर खर्च करायची आणि म्हणून गेली कुठे कल्याणला मुता ज्वेलर्स मी ॲडव्हर्टाईज नाही करत तेवढंच मला माहिती आहे तेव्हा गेली तिथे तिने आणि देवाच्या मस्तकाला बसेल असं मुकुट त्यांनी बनवायला सांगितलं हिड्याने मरवला सर्व संपत्ती त्याच्यावर खर्च केली घेऊन घरी आली पण तिची एक मनस्वी इच्छा होती की हा मुकुट माझ्या हस्ते मी देवाच्या मस्तकावर टाकणार ठेवणार तुम्हाला एक सांगू ग्रामस्थ मंडळ ओवली आणि आजूबाजूचा परिसर मंदिरं करोड रुपयाची बनवतात आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याकरता मंत्री आणतात दोन टाईम दोन दोन कोंबऱ्या पुरत नाही चार चार बेरच्या बाटल्या पुरत नाही त्यांच्या असते आणि देवाला प्राण प्रतिष्ठा त्याच्या प्राण येईलच कसा असे साधू आणा कोणतरी वारकरी आणा त्यांच्या असते जर प्राण प्रतिष्ठा केली ना तर त्या देवामध्ये देवत्व येतो पण आपलं सगळं उलट असतं कारण घसरायचं आपण आणि त्यांना प्राण प्रतिष्ठा करायला आणायचे 2 मिनिटा करता येतील पण फार रंगले होते हो विठाला आता घडलं असं ह्याचा हिचा निरोप कोण सांगणार एक आणि बडवा म्हणजे काय देवामध्ये देवळामध्ये आणि सेवा करणारा सेवक चालला होता तिच्या दारावरून त्याला हक मारली आणि थांबवलं थांबवल्यानंतर विचारला महाराज मी करोड रुपयाची संपत्ती सगळी खर्च केली आहे देवाकरता मी मुकुट बनवलेला आहे पण माझी अशी इच्छा आहे की मी देवाच्या मस्तकावर हा मुकुट माझ्या हस्ते ठेवणार माझा निरोप सांगा त्रष्टीला गेला तो पूजा वगैरे झाल्यानंतर तशी बसली आणि विचार विनिमय करू लागली त्याच्यामध्ये आणि एक निरोप तू का म्हणे माझं धारिले निरोपा निरोप सांगितला की आपल्या गावात एक वेश्या राहतो तिचं नाव आहे हिरा तिने करोड रुपयाची संपत्ती खर्च करून आणि देवाकरता मुकुट बसवलेला आहे मग त्याची एकच इच्छा आहे की आपल्या हस्ते देवाच्या मस्तकावर मुकुट ठेवणार असं तिची इच्छा आहे मानस आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही त्यावेळेला वेश्येला आणि शूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता म्हणजे काय शूद्र वगैरे घरी आले ते लोक गोमूत्र मारत होते ना वेश्येला आणि शूद्रांना प्रवेश नव्हता त्यांनी सांगितलं नाही नाही तसं नाही पण तो ज्याच्याकडे निरोप दिला होता ना तो फार छान होता फार चांगला होता त्यांनी काकुलती तिचा निरोप सांगितला अरे कशाला तिचा जातपाता देवाकडे जाता याता येते धर्म नाही विष्णुदासा जातपात पाहू नका पण तिची भावना पहा आणि तिला मुभा द्या त्या मुभेवर आणि त्यांनी निरोप काय मुभा दिली मुभा दिल्यानंतर फक्त मंदिरात याचा देवाच्या मस्तकावर मुकुट ठेवायचा आणि निघून जायचा ही मुभा मिळाल्यानंतर तिला एवढा आनंद झाला ना रात्रभर झोपली नाही ज्या गावात राहते त्या मंदिराची अजून सावली माझ्या अंगावर पडली नव्हती पण आज मी देवाला पाहणार आहे देवाचं दर्शन मला होणार आहे तुम्हाला अजून सोपं सांगू ही पोरं आहेत ना पोरं यांची ट्रीप जायची असली ना झोपत नाही जा नाही तो क्लास चालू झाला तरी उठत नाही विठाला तशी झोप लागली सकाळी सकाळी उठली गंगेवर गेली स्नान केलं सौभाग्याचे अलंकार घातले आणि सकाळी ताटामध्ये मुकुट घेतला झाकण देऊन आणि मंदिराकडे निघाले निघाल्यानंतर बरीचशी आणि बडवी मंडळी तिच्या बरोबर होती सेवक पुजारी देवदर्शनाकरता येणारी अशी भरपूर रीक आणि अंगणामध्ये आली ऐका अंगणामध्ये आल्यानंतर तिला तिथे आली आणि मासिक धर्म प्राप्त झाला मासिक धर्म समजतं ना MC तिने कपालाला हात लावला काय करावं आत्ता मला देवाचं दर्शन होणार होतं आणि काय हे माझं पाप अडवायला तू का म्हणे नाड पाप ठाके हितार ज्या वेळेला आपलं हित होतं ना त्यावेळेला जे आडवं येतं ते पाप असतं महाराज आपण कीर्तनाला निघतो ना नेमकं पाहुणा येतो कोणतरी तो पाहुणा नाही विठाला 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 आता बडव्याने देव सांगितलं आता तुला मुलीत प्रवेश मिळणार नाही तू का म्हणे देवापाशी विठालशी नसावे आता तुला मुलीत प्रवेश मिळणार नाही मग
ती काकुलती करू लागली. बघा एवढ्या वर्षांनी मला देवाचं दर्शन होणार आहे, एवढ्या वर्षांनी देवाचं दर्शन होणार आहे. मी शरीराने अपवित्र आहे पण मनाने फार पवित्र होऊन चाललेली. माझं मन पहा, माझं शरीर पाहू नका, फार काकुलती करू लागली. आता माझ्या आडवे येऊ नका, आता मला देवाचं दर्शन घेऊ दे. त्यावेळेला बडव्यांनी सांगितलं, ऐक, तू ऐकत नाही ना, आम्ही तुला एक नेम सांगतो, ऐकताना नेम, मूर्ती पाषाणाचे पण देवाने तुझ्या समोर मान तुकवली झुकवली तरच मुकुट घालायचा, अन्यथा नाही. ते बोलतो तसं का होईना, बुडत्याला काडीचा आधार. त्या आधारावर ते निघाली महाराज, महाद्वारामध्ये गेली आणि त्या देवाला पाहिलं, तिची अवस्था अशी झाली, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, देह भाव अर्पण केलं. काय देव सुंदर आहे, काय देव सुंदर आहे, आयुष्य गेलं पण मी देवाला पाहिलं नव्हतं. आज देवाला पाहिलं, समाधान वाटलं महाराज, समाधान वाटलं. ताट घेतलं आणि देवासमोर ठेवलं आणि देवाला विनंती करू लागली. हो देवाला विनंती करू लागली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा, अशा प्रकारे विनंती करू लागली. विनंती करत करत ती व्याकुल झाली महाराज, पण देवाला पाजर फुटत नाही. आणि असं पाहण्याकरता पूर्ण मंदिर भरला होता, गच्च भरला होता. आता काय होतं काय माहीत, काय होतं, हिचा देह पडतं की काय, अगदी काकुलतीला आली होती, व्याकुल झाली होती. आणि अशाच अवस्थेत ती उठली, उभी राहिली आणि देवाच्या चरणाला कड करून मिठी मारली आणि देवाला सांगितलं, अन्यथा शरणम नास्ती तमेव शरणम मम तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. अशा प्रकारची काकुलतीची विनंती ऐकल्यानंतर देवाला पाजर फुटला. देवाला पाजर सुटला, तिच्या समोर मान देवाने तुकवली. मूर्ती पाषाणाची होती पण देवाने अशी मान समोर केली, तिने मुकुट उचलला आणि देवाच्या मस्तकावर ठेवला आणि तिथेच प्राण सोडला. कृत कृत्य झालो, कृत कृत्य झालो, कृत कृत्य झालो, कृत कृत्य झालो. आता माझा मुद्दा येते, मुद्दा ऐका. काय पाहिलं देवाने तिचा, तिची संपत्ती पाहिली का, तिचं काय रूप पाहिलं का, तिचं गायन पाहिलं का, तिचं शरीर पाहिलं का? शरीराने ते अपवित्र होती पण तरी सुद्धा देवाने तिच्या समोर मान झुकवली, मान तुकवली का? देवाने एकच तिचं पाहिलं, देवाने भाव पाहिला. देवा कारणे भाव तस्मात द्यावेन लगे फारसे वित्त झाले चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वात आहात, एवढ्यासाठी जीवन वाया घालवू नका. देवाला भाव अर्पण करा आणि तो आपला असं करून घ्या, तरच आपलं कल्याण आहे. अशा प्रकारे हे संत विचार आहेत. भैरवी झाली ना तुमचे, अशा प्रकारे संत विचार आहेत. संत विचार आपल्या अंगणामध्ये मुरल्याशिवाय आपलं कल्याण होऊ शकत नाही. कल्याण तालुक्यात राहिलो तरी आपल्या आणि कल्याणाकरता संत विचार पाहिजे. कोण आपल्याशी कसं वागतं यापेक्षा आपण लोकांशी कसं वागलं पाहिजे हे ज्याचं त्यांनी ठरवा. आपल्या घरामध्ये किती लाईटिंग करा, झगमगाट करा, पी यू पी करा, पण शेजारच्या झोपडीचा विचार करून. आणि तिथे जर अंधार पडला असेल ना तर आपल्या घरातला एक दिवा उचला आणि शेजारच्या झोपडीत उजेर करा आणि आपल्या अंतकरणाला विचारा. अंतकरण तुम्हाला समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे हे संतांचे उज्ज्वल विचार आहेत. ज्या संतांनी आपल्याला विचार दिले त्यांचं एक वार भजन असतो. कीर्तनाची सेवा संपलेली, तुमची 10-15 मिनिटं जास्त घेतली त्याबद्दल माफ करा. उद्याची कीर्तन वेळेवर चालू होतील आणि वेळेवर संपतील, बरं का? तेव्हा ग्रामस्थ मंडल पुन्हा एकदा ओवलीकर यांना धन्यवाद देतो या कीर्तनाकरता. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेल जमविला. दोन महात्मे या ठिकाणी बसलेले आहेत. मी मगाशी म्हटलं किती आले त्यातल्या महत्त्व नाही, कोण आले त्याला फार महत्त्व असतं. एवढे मोठे महात्मे या ठिकाणी कीर्तनामध्ये आणि ही भक्ती श्रवण करण्याकरता या ठिकाणी आले. आमच्या हरदास पाटील घेसर, अनंताबुवा भोईर माहीत असतील ना गायनाचार्य, एक ह्या महाराष्ट्राचं नाक होतं ते, पण लवकर गेले. जो आवडे सर्वांशी तोचे आवडे देवाशी असतो. पण त्यांच्या गावात राहिले, धवल्याच्या शेजारी पौला बांधल्यानंतर वान नाही तर गुण लागतो, तसं त्यांना गुण लागले या ठिकाणी. आणि खेलगे महाराज या ठिकाणी आलेले आहेत, आमचे विठोबा आलेले आहेत आणि सगळी ही परिसरातील मंडळी, अरुण शेठ या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे हे पण विठोबा महाराज का, एक एका साह्य करू विठ्ठल महाराज आणि एक विठोबा महाराज असतो. तेव्हा या ठिकाणी आलेले आहेत आमचे वसंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे तेजस
तेजस या ठिकाणी वाजवण्याकरता आले. मगाशी आम्ही म्हटलं होतं तुका म्हणे मेघ नाचवी मयूर आहे, तो मयूर काय तेजस सगळ्यांना नाचवतं. त्याला मगाशी म्हटलं मी दुसरी पकवाज घेऊन येत चाल, म्हणजे घाई घाईनी कुठे गुपची मारताना गेला तर मग ती बंद पडेल. तेव्हा फार चांगला वाजवतो, त्याच्या बोटात कला आहे. गायन हे ओटात असतं आणि वाजवणं हे बोटात असतं, तेव्हा बोटाची कला. आता बघा ना एवढ्या लहान वयात तो एवढा चांगला वाजवतो. का वाजवतो? आई वडिलांनी त्याला संस्कार दिले म्हणून त्यांनी बोटं पकवाजीवर फिरवली. आमची पोरं बोटं मोबाईलवर फिरवतात, त्याच्यामुळे कुठलाच संस्कार त्यांच्यावर होऊ शकत नाही. ऐका तेव्हा असू द्या. अशा प्रकारे हे सगळे आणि विणेकरी मंडळी या ठिकाणी हे सगळी आली. फार मस्त समाज पहिल्या दिवशी एवढा वातावरण चांगला कुठेच दिसत नाही आणि एवढा मंडप गच्च भरलेला आहे. तुम्हाला आता उद्या वाढवावं लागेल उद्यापासून. तेव्हा एक एका आज मी पत्रावली वाढण्याचं काम केला, उद्यापासून तुम्हाला श्री बालाजीचा भेट मिळणार आहे. असतो तेव्हा या ग्रामस्थांनी सगळ्या निमंत्रण दिलं. आमच्या एक आहे तिकडे दोडकानाथ पाटील बसलेले, त्यांचा एक कार्यक्रम वधूवर मेळावा मला वाटतं जानेवारीमध्ये होणार आहे, तेव्हा त्याही कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आमच्याकडे यावर्षी एक फार मोठा मी सायस अट्टस केलेला आहे, सगळ्यांनी या म्हणून ते सांगतो. राजा शिव छत्रपती ही कथा होणार आहे. आमच्याकडे भागवत रामायण माऊलींच्या कथा झाल्या, पण आम्हाला आग्रह लोकांनी केला की आमच्या मराठ्यांचा इतिहास काय तो अजून नीट आम्हाला माहीत नाही, तो इतिहास कळावा. इथे असं घडलं होतं याला इतिहास म्हणतात. तेव्हा त्याकरता थोडी तरी आली तर सगळीच नाही येणार त्याची मला पण खात्री आहे, रस्त्याची कामं आहेत, पण थोडी येत. चला सगळ्यांना हाच निमंत्रण समजून आणि हा निमंत्रण देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलेले करविले वाकडे राजमा परा महाराज तुम्ही चिता नाही विचारिला अधिकार राजमा परा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पे राजमा परा ज्ञान देव आवाज आहे ना सगळ्यांनी फक्त बसलेल्या जागी 5 मिनिटं शांत बसायचे, फक्त 5 मिनिटं. येथे उपस्थित असलेले सज्जन माईबाप हो, अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात आज होत आहे. पहिल्यांदा सकाळी भगवंताचं पूजन, आदरणीय सरपंच सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे पतीसहित पूजन झालं. तदनंतर ज्ञानेश्वरी पारायण, तदनंतर दुपारी 2 ते 4 परत ज्ञानेश्वरी पारायण, तदनंतर सामुदायिक आपला हरिपाठ रुक्मिणी हरिपाठ मंडळ ओवळी यांचा हरिपाठ झाला. तदनंतर आत्ताचं जे कीर्तन होतंय रात्री 7 ते 9 हरिभक्त पारायण गुरुर्वर्य अनंता महाराज पाटील हेदुटणे. खरं तुम्हाला सांगू चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणेच की. ह्या युक्तीप्रमाणे गुरुर्वर्य अनंत महाराज पाटील उत्तम भागवताचार्य, उत्तम रामायणाचार्य आणि आगरी समाजातलं असं एक पुष्प जन्माला आलं डोंबिवली भागामध्ये की ज्यांनी आगरी समाजाला खऱ्या अर्थाने परमार्थ महाराज कसा असावा हे शिकवलं. गुरुर्वर्य सावळराम महाराजांना जर तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल किंवा नाव जरी ऐकलं असेल, ज्यांचा कृपा आशीर्वाद अनंत महाराजांना प्राप्त झाला आणि आज अहो भाग्य जय मीटिंग मध्ये अशोक काकांनी सांगितलं उज्ज्वलताई प्रथम दिवस आपण अनंत महाराजांना देऊ, जिथं संत आहेत तिथं नाही म्हणणंच नाही. पहा ज्याही आम्ही कुठलीही कीर्तन सेवा घेतो एक मर्यादा ठेवतो, तरुण असली पाहिजे, स्त्री असेल तर, म्हातारी असेल तर नको. हा कीर्तनकार सुद्धा तरुण असला पाहिजे का, मग तो करेल ना कीर्तन व्यवस्थित. पण आजही ह्या वयात, अरे वा वा, आणि आजही या वयामध्ये त्यांचं वय कुठलं आहे नातवंडांना खेळवण्याचं, पण आजही या वयामध्ये 3 तास ह्या गादीवर उपस्थित राहून आम्हाला ज्या सुखाची प्राप्ती करून दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता मला वाटतं किती दिवस झाले असतील हेदुटणे भूषण हा पुरस्कार बाबांना प्राप्त झाला त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे श्री
अनंता नाना पाटील अशोक कानेगिनी आग्रह केला होता की उज्ज्वला ताई बाबांचं नाव द्या, कारण आज बाबांची तब्येत ठीक नाही, एवढं वय झालंय की ते या सप्त्याला येऊ शकत नाही, पण ज्यावेळी ह्या सप्त्याची सुरुवात होती जे देणारे दाते कोणी नव्हते तर प्रत्येक कीर्तनकाराचं पाकिट मृदुंग असेल, टाळ असेल, पालखी असेल, ह्या सौजक सौजन्य अनंता बाबांनी केलेलं आणि आज त्यांनी ह्या कीर्तनाला सौजन्य दिलेलं आहे. त्यांचे पुत्र अशोक अनंता पाटील यांना मी सांगत आहे की बाबांना शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. या अशोक कक जरा सर्वांनी फक्त 5 मिनिटं वेळ काढा हा का, सर्वांनी द्या पटापट, सगळ्यांनी शांत बसा, फक्त 5 मिनिटं द्या, उठून द्या.